कपेला तुझा आवाज ऐकायला प्रत्येकालाच आवडतं. म्हणजे मी गेल्या वेळेस म्हटलं की रोमॅन्टिक सॉन्ग आणि जे नेहमी मनात राहतात. आज सोहळा झाला आहे जो आपण बघितला आहे गाण्याचा. नक्की काय सांगशील या गाण्याबद्दल? तू म्हणलीस ते अगदी बरोबर आहे, सोहळा होता गाण्याचा. कारण का कुठल्याही कॉलेजमध्ये असं फंक्शन होणं म्हणजे आपले दिवस आठवतात. आणि एक तर प्रेम हा विषयच असा आहे की तो तिथनं सुरू होतो आणि त्यामुळे जेव्हा कॉलेजकडनं इतका मोठा रिस्पॉन्स मिळतो आणि इनफॅक्ट ह्याच्या आधीचा जो पार्ट होता त्याच्यातली जेव्हा आत्ता गाणी सादर झाली, का कळेना जेव्हा सादर झालं, तेव्हा जो एक रोर मिळाला ना ऑडियन्सचा, म्हणजे दॅट सेज इट ऑल. मला वाटतं की इतकं प्रेम लोकांचं गेले 5.5 वर्ष या फिल्मला मिळालेलं आहे की आजसुद्धा ते गाणं गाताना प्रेम हा विषयच असा आहे. आणि त्या चालीमध्ये जेव्हा मेलडी असते तेव्हा ते गाणं कधीच लोक विसरू शकत नाही. ते मनात घर करून बसणारं गाणं आहे. आणि तसंच का कळेना किंवा कधी तू ही गाणी होती, कारण का आत्ता आपण आपलंच पाहिला. ॲट द सेम टाईम जेव्हा ह्याच्यातलं नवं गाणं आत्ता कोरं गाणं मी सादर केलं तेव्हा लोक अक्षरशः कान देऊन ऐकत होते की आता काय ऐकायला मिळणार आहे. आणि रोमान्स इज एव्हरग्रीन आय गेस, आणि इट नेवर फेड्स आउट, लेट इट बी एनी एज. आणि तोच एक्सपिरियन्स आत्ता मिळाला आणि वी आर सो लकी टू बी अ वी आर सो प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम. आणि खूप खूपच जास्त मजा आली. दुसरं असं म्हणलं की ऋषिकेशबरोबर तू गाणार आहे, तर त्याबद्दल नाही. इनफॅक्ट ऋषिकेशचं जे गाणं आहे तेच गाणं मी रिप्राईज्ड किंवा अनप्लग्ड व्हर्जन मी गायले. सो दोन्हीचा फील शब्द तेच आहेत पण दोन्हीचा फील खूप वेगळा आहे. अनप्लग्ड गाणं असं असतं की आपण कारमध्ये हायवेला आहोत किंवा रात्री झोपताना आपण ऐकतो आहे आणि एकदा तो लूप लागला ना की आपण ते गाणं थांबवतच नाही ऐकायचं, असं गाणं आहे. आणि तितकेच सुंदर शब्द, तर त्यामुळे या दोघांचा अविनाश आणि विश्वजितचा कायम एक हे असतो की शब्द उत्तम असले पाहिजेत. सो आय थिंक ती गाणी स्टे होतात जास्त, ती मनात घर करून राहतात आणि प्रेमाची वेगवेगळी रूपं असतात. तर तसंच या फिल्म ॲब्सोल्युटली, तर त्यामुळे आणि जेव्हा गाण्याशी तुम्ही पूर्णपणे एकरूप झालेला असता तेव्हा त्याचा फ्लेवर, त्याची मेलडी आणि त्याचा आनंद खूप वेगळा असतो. एवढं सगळं म्हणालीच आहे, तर आता एक गाणं दोन ओळी तरी प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलके चलवती पापणी बघ सांगते तुला, गुंतले जीव हे आपले की जसे. इतकंच गाते मी, पुढचं आहे का? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.